काँग्रेसचे भावी अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी एक अजब वक्तव्य केलंय. 2024 साली काँग्रेसचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण असेल असा प्रश्न त्यांना विचारला आणि त्याच्यावरती खरगेंनी एक असं धक्कादायक उत्तर दिलं. बकरी ईद में बचेंगे तो मोहरम में नाचेंगे असं वक्तव्य त्यांनी केलंय. त्यामुळे आता जी व्यक्ती काँग्रेसची अध्यक्ष होणार आहे त्या व्यक्तीनंच अशी नांगी टाकल्यासारखं वक्तव्य केलं आणि त्यामुळे आता राजकीय वर्तुळामध्ये सुद्धा आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. देखो पहले तो मेरा संगठन चुनाव इसमें आया हूँ. हमारे में कहावत है, मैं बहुत जगह रिपीट करता हूँ, बकरी ईद में बचेंगे तो मोहरम में नाचेंगे. पहले तो मेरा चुनाव खत्म होने दो, मैं अध्यक्ष बनने दो, उसके बाद देखेंगे. धन्यवाद. दरम्यान मोहरम हा आनंदाचा उत्सव नाही तर दुःखाचा सण आहे असं म्हणत भाजपने आता खरगेंवरती टीका केली आहे. बकरी ईदचं खरगेंचं विधान हे असंवेदनशील असल्याची टीका आता भाजपने केली आहे. बकरी ईद में बचेंगे तो मोहरम में नाचेंगे, ये बेहद आपत्तिजनक और असंवेदनशील बयान है, क्योंकि सभी को पता है कि मोहरम कोई जश्न का या कोई सेलिब्रेशन का महीना नहीं होता है, बल्कि ये एक मातम का एक मंथ ऑफ सोरो होता है. तो इस प्रकार से भावनाओं को आहत करने वाला ये एक बयान है.